मौखिक रूप से मानी जाती थी, फिर बैठक क्यों की गई? यह एक दिखावा था। मौखिक आश्वासन देकर समाज को गुमराह कर रहे हैं। ओबीसी नेता मौखिक आश्वासन से कैसे संतुष्ट हुए, यह भी एक बड़ा सवाल है। हालांकि सरकार का कहना है कि वह ओबीसी के अनुपात का प्रावधान नहीं करती है। विपक्ष के नेता अंबादास दानवे एक मराठा है, उन्होंने ओबीसी का प्रमाण पत्र लिया और वैलिडेट प्राप्त कर लिया। पैसे लेकर प्रमाण पत्र देने का काम तेजी से चल रहा है, ऐसा आरोप वडेट्टीवार इनके द्वारा किया गया है। तो निवडणुका तोंडावर आल्यामुळे मतांचं पोलरायझेशन करायसाठी हे सर्व खेळ भारतीय जनता पक्षांनी तयारी करून आणि तरुणांच्या डोक्यात आग लावून हे घटना घडवत आहे, कारण त्यांना निवडणूक जिंकणं सोपं नाही। त्यामुळे पुन्हा नव्यानं हा वाद पेटवायचा, दलित वर्सेस हिंदू, मुस्लिम वर्सेस हिंदू असं करून ह्या निवडणुका जिंकायच्या। 9 वर्ष या सरकारने काहीही केलेलं नाही, कुठल्याही विषयावर यांना यश आलं नाही। जनतेमध्ये या सरकारच्या संदर्भात प्रचंड चीड आहे, त्यामुळे हे सर्व घटना ज्या घडत आहेत की तुम्ही श्रीराम म्हणा, कुठं राम प्रभू रामचंद्रांनी माझं नाव घेऊन कोणाला मारा म्हणून सांगितलं। पण ही मूर्ख जी बाजारात आता अंधभक्त भटकत आहे, ही अंधभक्त स्वतःच्या आयुष्याशी बेमानी करत आहेत, स्वतःच्या आयुष स्वतःला फसवत आहेत आणि असे प्रकार करत आहेत। कुठलाही देव, कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माला कमी लेखण्याचं सांगत नाही। कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आपल्या धर्माचा जय जयकार करा म्हणून सांगत। खरं तर सर्व धर्म सहिष्णुतून तयार झालेली धर्म आहे। अलीकडे मात्र हे जे उपद्रव सुरू झालेलं आहे हे निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हा उपद्रव या सरकारने सुरू केला।